नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांद्यासंदर्भात महत्त्वाची आणि मोठी बातमी येत आहे. आशिया खंडातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यामधून. नाशिक जिल्ह्यामध्ये आज सर्वच लहान मोठ्या 24 बाजार समितीतील लिलाव बंद राहण्याची शक्यता आहे. उमराणे, मनमाड, येवला, पिंपळगाव लिलाव तर बंदच आहेत, परंतु बाकी बाजार समितीचे लिलावही बंद राहण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाने साठवणुकीवर मर्यादा घातल्यामुळे व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्यास असमर्थता दाखवलेली आहे आणि लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची आता मोठी गैरसोय होत आहे. खरेदी केलेला कांदा पडून असल्याचंही व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. लिलावात सहभागी होणार नसल्याचं व्यापाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वी कांदा उत्पादकांनी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले होते. कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्यामुळे व्यापाऱ्यांनीच कांद्याचे लिलाव बंद केले आहेत. केंद्राने अवघ्या 25 टनापर्यंत कांद्याला साठवणीकरता परवानगी दिली आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कांद्याचे भाव वाढल्यामुळे साठवणुकीवर मर्यादा घालण्यात आली आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.